निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत कोरोनाच्या महाभयंकर संकटापासून आपला गाव सुरक्षित राहावा यासाठी गुहागर तालुक्यातील तळवली येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण आणि प्रारंभ क्षितिज युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं संपूर्ण तळवली गावात काही दिवसांपूर्वी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना गुहागर तालुक्यात देखील रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं. मुंबई पुण्यातील चाकरमानी आपल्या गावी परतल्यावर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचं दिसून आलं. तळवली गावी देखील अनेक चाकरमानी दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याकरता सध्या दुबई येथे नोकरीनिमित्त असलेले तळवली येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांनी पुढाकार घेत संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला प्रारंभ क्षितिज युवा प्रतिष्ठानने पाठिंबा देत सर्व सदस्यांनी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी केली. त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सध्या जगामध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तसेच मुंबई शहरामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये तसे तालुक्यामध्ये आणि गावोगावी देखील या कोरोनाचा प्रादुर्भाव आता सध्या वाढत चाललेला आहे आणि याच माध्यमातून या कोरोनाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आज प्रारंभ क्षितिज युवा प्रतिष्ठान तसेच महेश शिगवण यांच्या माध्यमातून या तळवली गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक वाडीमध्ये निर्जंतुकीकरणाचं काम आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच या निर्जंतुकीकरणासाठी जो सॅनिटायझरचा जो स्पॉन्सरिंग केलेले आहे हे महेश शिगवण यांनी केलेले आहे आणि प्रारंभ क्षितिज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच्या निर्जंतुकीचे काम आम्ही या युवा तरुणांतर्फे करत आहोत. आणि या तळवलीमध्ये असा कोरोनाचा कोणताही पेशंट न मिळावा हीच आमची इच्छा आहे आणि तसेच तळवली पुरा गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी आम्ही ह्या प्रारंभ क्षितिज युवा प्रतिष्ठानतर्फे आम्ही ही पावले उचललेली आहेत आणि त्याला देखील आम्हाला प्रत्येक वाडीवाडीतून आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे. ग्राम कृती दल तसेच वाडी कृती दल देखील आम्हाला चांगलं सहकार्य करत आहे. ग्रामपंचायतीत देखील सहकार्य करत आहे. तसेच वाडीतील जे युवा तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ते देखील आम्हाला ह्या उपक्रमामध्ये चांगलं सहकार्य करत आहेत. ग्रामपंचायतीत देखील आम्हाला चांगलं सहकार्य करत आहे आणि एकंदरीत पाहता आम्हाला या गावातील सर्व लोकांचं आम्हाला या उपक्रमासाठी हे सहकार्य आहे. तसेच आम्ही एक गावामध्ये जे अत्यंत गरजू लाभार्थी होते त्यांना देखील ह्याच्या अगोदर आम्ही धान्य वाटप या प्रारंभ क्षितिज युवा प्रतिष्ठानच्या मार्फत तसेच महेश शिगवण यांच्यामार्फत आम्ही गरजू लोकांना जवळजवळ 50 लोक होती त्यांना आम्ही धान्याचं वाटप केलेलं आहे. तसेच हा दुसरा उपक्रम आता हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमासाठी देखील आम्हाला गावातील सर्व लोकांनी याला सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येक वाडीवाडीतून आम्हाला त्याचं सहकार्य मिळत आहे. प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर, गुहागर. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.